सब्स्क्राइब करा तिचा जागर न्यूज, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि बातम्यांचे ताजे अपडेट आपल्या मोबाईल वर मिळवा. राजस्थानचा सरकार पाडण्यासाठी भाजपकडून मुंबईतून 500 कोटी रुपये जमा केले जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. यानंतर आता काँग्रेस नेते आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. एकीकडे कोरोनाविरुद्ध लढा सुरू असताना भाजपकडून राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे संविधानाला छेद देणारे आहे. राजस्थानमध्ये जे घडलं ते दुर्दैवी आहे. पैसे घेऊन आमदारांना विकत घेण्याचा मी निषेध करतो, अशी प्रतिक्रिया नितीन राऊत यांनी दिली आहे. महाराष्ट्र सरकार मजबूत आहे, पुढची 5 वर्षे हे सरकार चालेल. मुख्यमंत्री, आमचे अध्यक्ष, सगळ्या आमदारांशी संपर्कात आहोत. आपण काळजी करू नका, देवेंद्रजीच्या हातात काही लागणार नाही, असं नितीन राऊत म्हणाले. काँग्रेसकडून राजस्थानात घोडेबाजार केल्याचा आरोप भाजपने फेटाळून लावला आहे. तसंच सचिन सावंत यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काल त्यांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. पंतप्रधानसोबतच्या बैठकीत राज्यातल्या कोरोनाच्या परिस्थितीची चर्चा झाली, तर गृहमंत्र्यासोबतच्या बैठकीत साखर प्रश्नावर चर्चा झाली. कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसंच राज्यातले सरकार पाडण्यास रस नसल्याचंही त्यांनी फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याच्या पडसाद महाराष्ट्राची उमटायला सुरुवात झाली. राजकीय प्रादुर्भाव होणार नाही, कारण आम्ही फवानेचे पंप घेऊन फिरत आहोत. आमचे सरकार 5 वर्षे टिकेल आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर.